माझं ठाणं कसं हवं यामध्ये माझ्या सोबत आहेत अविनाश जाधव. अविनाश जाधव यांची मी मुलाखत करायला जातोय असं म्हटल्यावर माझ्या ऑफिसमधले काही सहकारी असं म्हटले की आता अविनाश जाधव काहीतरी नवीन आरोप करणार. अविनाश जाधव राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, धडाडीचे आहेत, राज ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पण प्रत्येकाला वाटत असतं की मला मोठं व्हायचं आहे, पण त्याचबरोबर मी ज्या जन्मभूमीत कर्मभूमीत वाढलेलो आहे ती जन्मभूमी कर्मभूमी ती अत्यंत चांगली व्हायला पाहिजे इतरांच्या तुलनेत. अविनाश खूप खूप स्वागत. तुमच्याकडे असं पाहिलं म्हणजे समजा महाराष्ट्राच्या कुठल्या राजकीय कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही फक्त आरोप करणारे असं जाणवतं, पण मी हे मुद्दे तुम्हाला चर्चेला आणणारच आहे. पण तुमच्या आवडीनिवडी आहेत किंवा ठाणं का आवडतं या सगळ्या मुद्द्यांवर आपण हलकी फुलकी चर्चा करतोय. अविनाश जाधव आणि ठाणं हे आता समीकरण सगळ्यांना माहिती आहे, तर ठाण्याचं प्रेम तुमचं हे इतरांच्या तुलनेत कसं आहे मला सांग. मला असं वाटतं की मी सुरुवात तुमच्यापासून करतो. तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर की अविनाश जाधव सारखे आरोप करतो, अविनाश जाधवनी केलेले आरोप खोटे होते का? कोणी खोडू शकलं का? मी जे आरोप करतोय ते शहराच्या विकासाबाबतीत बोलतोय. 2017, 2012, 2014 तीन महत्त्वाच्या निवडणुका, तिन्ही निवडणुकीला शिवसेनेने दिलेले आश्वासनं ह्या शहराच्या विकासाची होती. मग जर ती आश्वासनं पूर्ण होत नसतील तर मग अविनाश जाधवने आरोप करू नये का की बाकीच्यांसारखं सगळ्यांनी जो मोर्चा काढला होता तो सगळ्यांनी? त्याच्यावर मी नरेश मस्केंना असं विचारलं की एमएनएस म्हणते तुमचा वचननामा कुठे आहे जो तुम्ही दिला होता, तेवढं नाही त्यांचं दुकान काही चालत नाही म्हणून ते आरोप करतात, त्यांच्याशिवाय काय त्यांच्या दुकानाचा माल संपत नाहीये. म्हणजे ही बघा कसं असतं, एखाद्याकडे सांगायला काय नसतं ना, त्यावेळेला सोपं असतं की यांचा माल संपत नाही, पण माझ्याकडे असलेला माल जो मी तुम्हाला दाखवतोय तो त्याच्यावर तुम्ही उत्तरं का नाही देतात? तुम्ही आणलीत का जलशिवार योजना, जलयोजना आणणार होतात आणलीत का? नाही आणलीत. तुम्ही 500 स्क्वेअर फूट मागच्या घराबाबतीत टॅक्स माफ करणार होतात, केलात का? आता तो प्रस्तावित आहे, पण मुळात तो पण फक्त जागेपुरता आहे, इतर टॅक्स तसेच राहणार आहेत. बरोबर आहे. तुम्ही बॉटॅनिकल गार्डन आणणार होता ठाण्यासाठी, तो कुठे आहे? त्याच्यावर मी प्रश्न विचारायचे नाहीत का? तुम्ही अनेक पाण्याला धरण आणतोय म्हणून 2012 पासून तुम्ही ठाण्याला सांगताय, आणलत का? नाही आणलत. तुम्ही ठाण्यात क्लस्टर आणणार होतात, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पालकमंत्र्यांनी स्वतःचे 5-6 उद्घाटनं करून घेतली. आली का क्लस्टर योजना? प्रोसेस मध्ये सुरू आहे. कशी? किती दिवस? प्रोसेस म्हणजे काय? किती वर्ष तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रोसेस? 2012 पासून तुम्ही प्रोसेस मध्ये 10 वर्ष. याच्यामध्ये जर मी बोललो तर माझं दुकान चालत नाही. तुमचं दुकान जे महानगरपालिकेच्या आतमध्ये बसून चाललंय ना, त्या दुकानामुळेच ही कामं होत नाहीयेत. तुम्ही जर तुमचं दुकानाचा वेगळ्या रीतीने थाटलं असतं ना तर तो विकासासाठी झाला असता, परंतु आता तुमची दुकानं ही टक्केवारीची आहेत. कालच मला असं वाटतं मी बोलायची गरज काय? ठाण्यामधले जे आता त्यांचे आघाडीचे सहकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांनी आरोप लावलाय हो आम्ही टक्केवारी काढू म्हणून. ते कोणाची टक्केवारी काढणार आहेत? यात नरेश मस्केची ना, याच ठाणे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांची ना. अहो मला असं कळत नाही, जर त्यांना कळतंय की ठाणे महानगरपालिकेत टक्केवारीवर सगळा व्यवसाय होतो किंवा नगरसेवक टक्केवारी घेतात, नेते टक्केवारी घेतात, अधिकारी टक्केवारी घेतात, याच्यावर बाहेर का नाही तुम्ही बोलत का नाही? विरोधी पक्ष नेते आहात ना तुम्ही महापालिकेतले, मग याच्यावर तुम्ही का नाही बोलत आहात? हा झाला राजकीय पक्ष, पण मला हे सांगा की अविनाश मुंबईच्या तुलनेत कसं दिसतं तुम्हाला ठाणे? मला असं वाटतं की आधी कसं होतं, म्हणजे अविनाश जाधव जेव्हा लहान होते क्रिकेट खेळायचे किंवा शाळेत जायचे तेव्हाच ठाणे आणि आताचं ठाणे काय? मी जे ठाणे पाहिलं ते मैदानांचं ठाणे होतं, तळावांचं ठाणे होतं. मी ठाण्यातल्या गावदेवी मैदान इथे आयुष्यभर क्रिकेट खेळलो, माझी शाळा नेहमी स्कूल, त्यामुळे शाळेची मधली सुट्टी झाली की मी जाऊन गावदेवी क्रिकेट मैदानामध्ये क्रिकेट खेळायचो. आज गावदेवी मैदान आहे का? आज तिथे पार्किंग प्लाझा तयार करतात आणि त्याच्यावर तुम्ही मैदान, पण मागचे 3-4 वर्ष तुमचं ते काम चालू आहे. आणि मला असं वाटतं की आम्हाला खेळायला मैदानं कुठे ठाण्यामध्ये? अनेक मैदानं होती ती तुम्ही शाळेसाठी आरक्षित केलीत, अनेक ठाण्यातल्या नगरसेवकांनी ती मैदानं वाटून घेतलीत, आता शाळेची आरक्षणं त्याच्यावर टाकली आहेत. भविष्यात मुलांनी जायचं कुठे? मैदानं संपली, बऱ्यापैकी मैदानं संपली. आता कुठलं मैदान आहे तुम्ही मला सांगा? ठाण्यात एखादी जाहीर सभा घ्यावी, बरोबर आहे, ठाण्यात एखादं मोठं कार्यक्रम, मला उद्या असं पकडूया की मला ठाण्यात कोकण महोत्सव भरवायचा आहे, मी कुठे भरू? मला जागा सांगा ठाण्यात. हे का झालं? पण काय सत्ताधाऱ्या कुठे चुकलं? कुठे चुकलं तुम्हाला सांगतो. एक शहर असतं, बरोबर आहे, एक ठाणं एक सुंदर शहर आहे, तळावांचं शहर आहे. या शहरामध्ये कधीही कुठलीही गोष्ट करताना तुम्ही सर्वसामान्य माणसांना कधी सामावूनच नाही घेतलं. महानगरपालिकेतले 4 महत्त्वाचे नगरसेवक, 4 अधिकारी असं मिळून ठाण्यातलं काय करायचं याच्यावर चर्चा करतात. कधी तुम्ही ठाणेकरांना विचारलं का की ठाण्यात तुम्हाला काय हवंय?
ठाणेकरांसाठी काय केलं गेलं पाहिजे असं कधीच प्रश्न ठाणेकरांना विचारला गेला नाही. एवढे राजकीय या माझ्या राजकीय करिअर आत मी 14 वर्ष राजसाहेबांबरोबर आहे. कधीही कुठलाही नगरसेवक कुठलाही महापौर ठाणेकर 30 वर्ष मतदान का करतात हे बघाय. पारंपरिक मतदार आहे बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यांना मतदान करत होता बरोबर आहे. ठाण्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मतदान होणारी संख्या ही जास्त आहे बरोबर आहे. आजच्या घडीला येत्या निवडणुकीत आपण बघू ना किती मतदान होतं आणि विकासाचा जर यांनी अजेंडा घेऊन पुढे आले तर मी बसलोच आहे. आधीच्या विकास अजेंड्याचं काय झालं प्रश्न विचारणार मी. माझ्यावर किती यांनी म्हणावं की माझं दुकान चालत नाही पण मी यांचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की. पण अविनाश जाधव तुम्ही असं म्हटलं की मैदान नाही राहिले हा एक मुद्दा झाला बरोबर. आणखी काय नाही म्हणजे ते तुम्ही पाहिलं ते आता दिसत नाही. मला असं म्हणायचं मी पाहिलं ते झालं. आता आता जग बदलतंय म्हणून ठाणे पण बदललं बरोबर आहे. छोटी छोटी घरं होती छोटे छोटे बंगले होते त्यांचं रूपांतर मोठ्या इमारतीत झालं व्हायला पाहिजे. शहराचा विकास हा झाला पाहिजे. माझं म्हणजे शहर विकास म्हणजे काय फक्त तळापाळी चौपाटी नीट केली म्हणजे शहर विकास झालं का. एखादं स्मार्ट शहर उभं करताना शहर शहरातले चौक शहरातले रस्ते शहरातले गार्डन शहरातले तळाव ही सगळी व्यवस्थित झाली पाहिजे. ही सगळी सुंदर झाली पाहिजे. सो आहेत का आपल्याकडे आज आपल्याकडे तळाव सुंदर केली असं दावा आहे शिवसेने केलीत ना. माझं मत आहे की 3,500 कोटीचा करणार काय घरी घेऊन जाणार का. 3,500 कोटी रुपये जे वर्षाला ठाणे महानगरपालिके देतात त्याच्या बराबरीने तसा विकास ठाण्याचा झाला नाही. आपण जे बघतोय ते वरवरचं ठाणं बघतोय. तुम्ही कुठलं ठाण्याबद्दल माहिती डिस्कशन करताय. ठाण्याचा नौपाडा एरिया तुम्ही जरा मुंब्र्यात जाऊन या ते ठाण्यात येत नाही. ठाण्यातल्या दिव्यात जाऊन या ज्याला दिव्याखाली अंधार बोलला जातो. तुम्ही हा मला दाखवतोय हा डोळ्याने दिसलेला ठाणं आहे त्याच्या पलीकडचं ठाणं हे धोकादायक आहे आणि भीतीदायक आहे. तुम्ही मुंब्र्यात जा मुंब्र्याची परिस्थिती बघा. तुम्ही कळव्यात जा कळव्याची परिस्थिती बघा. तुम्ही दिव्यात जा दिव्यातली परिस्थिती बघा. तुम्ही घोडबंदरला जा घोडबंदरची परिस्थिती बघा. मी अनेक ठिकाणी घोडबंदरचा त्या बाजूचा भाग कुठलाही भाग तुम्ही माझ्यापासून तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर चला लोक खाली वाकून पाणी भरतात. जायला रस्ते नाही आहे गटार रस्त्यात मधून वाहत आहेत. सो हे ठाणे कुठलं आहे मग. तुम्ही जे दाखवताय ते वरवरचं ठाणं आहे. आतलं एक ठाणं आहे जे ठाणं लोक गरजेनुसार राहतात. जिथे गरीब ठाणेकर राहतो जो पारंपरिक ठाणेकर राहतो तिथे जाऊन बघा काय परिस्थिती आहे ठाण्याची. मग काय करायला पाहिजे अविनाश जाधव तुम्ही एवढं सगळं मला म्हणतात की वरवर हे सगळं ठाणं दाखवताय तर काय नेमकं करायला पाहिजे. प्लॅनिंग उत्तम असलं पाहिजे. कुठल्याही शहराचं एक उत्तम प्लॅनिंग असलं. याला जबाबदार जेवढे सत्ताधारी आहेत नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी तेवढे अधिकारी नाही आहेत. 100% मी तुम्हाला म्हटलं ना 4 अधिकारी आणि 4 नगरसेवक असे मिळून गोष्टी ठरवतात आणि आमच्यावर लादतात. आजच्या घडीला तुम्ही ठाण्यात बजेट घेताय बरोबर आहे. कुठलीही गोष्ट आता ठाण्यातल्या अनेक चौकांमध्ये जा काय लावलंय. ठाण्यातल्या अनेक चौकांमध्ये होल्डिंग्स लावल्यात बोर्ड लावले दिशादर्शक बोर्ड याच्या नावाखाली दर 10 सेकंदाने प्रत्येक नेत्याचा फोटो येतो. आम्हाला नाही बघायचंय ते. तुम्ही आम्हाला दिशादर्शक फलक दिलाय ना मग माझी इमारत कुठे आहे ती त्याच्यावर दाखवा. कसले नगरसेवक दाखवते आम्हाला त्या बोर्डावर. लाखो रुपये खर्च करून तुम्ही ते बोर्ड लावलेत त्याचा उपयोग काय हो ठाणेकरांना. कोणाला दाखवताय. तिथे शिवसेनेचा एक नेता येतो नंतर भारतीय जनता पक्षाचा नेता येतो नंतर राष्ट्रवादीचा नेता येतो याची गरज नाही आहे आम्हाला. आम्हाला पाण्याची गरज आहे. ठाण्यातला अनेक अनेक असा भाग आहे जिथे लोकमान्य नगर असेल किंवा वरती जर तुम्ही गेलात तर किसन नगर असेल या लोकांना पाण्याची गरज आहे. दिव्यात पाण्याची गरज आहे. दिव्यात आज लोक पाणी हे मुंबईवरनं भरून रेल्वेने घरी घेऊन येत आहेत. आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती द्या हो. तुम्हाला ज्यातून जास्त टक्केवारी खाता येते अशी सोपी कामं आम्हाला नको आहेत. क्वाज ठाण्यातल्या प्रत्येक चौकात त्यांनी दिशादर्शक बोर्ड का लावले आहेत आणि त्या दिशादर्शक बोर्डावर दिशा न दिसता ठाण्यातल्या नेते का दिसतात हा प्रश्न विचारायला नको. याच्यावर उपाय काय म्हणायचा. याच्यावर उपाय एका राजकीय पक्षाचे नेते आहात तुम्हाला त्या म्हणायचं म्हणताय तुम्ही की यांना मी जागा दाखवून दिला. समजा तुमची सत्ता आली तर तुम्ही ठाणे कसं बनवणार. अहो मला माझ्याकडे ठाण्यासारखं येऊर सारखं जंगल आहे जिथे मी ठाण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ उभं करू शकतो. ठाण्यात आज ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्यात पाणी आहे. ठाण्याला मागच्या 2012 पासून तुम्ही धरण आणताय आमचं धरणच येत नाही. नवी मुंबई मागून येऊन स्वतःचं धरण करून गेली. ठाण्यातले आज शौचालय बघा. ह्या इथून 5 पाठीमागे 5 पगाडी आहे तिथे जाऊन शौचालय बघा. लोक कशा प्रकारे त्या शौचालयाला जातात. सो आम्ही काय करणार तर आम्हाला जर ठाणेकरांनी संधी दिली ब्लूप्रिंट चला ठाण्याची ब्लूप्रिंट जशी राज ठाकरेंनी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट दिली होती अविनाश जाधवकडून मी तुम्ही 2017 माझा वचननामा पहा. मी डिजिटल वचननामा दिला होता की मला ठाण्यात काय करायचं. अच्छा आम्हाला ठाण्यात आम्ही काय मोठी स्वप्न नव्हती दाखवली ठाणेकरांना की आम्ही धरण आणू आणि आम्ही
बॉटनिकल गार्डन आणू आणि हे ते अरे असलेले गार्डन पहिले सुधारा. कुठलं नवीन बॉटनिकल गार्डन देताय आम्हाला? नॅशनल पार्क देण्यापेक्षा आम्हाला येऊर सारखं एक नॅचरल जंगल नॅशनल पार्क मिळालंय, तिथे आम्हाला उत्तम सुविधा करा. येऊर येऊरचं म्हणजे आता पर्यावरणवादी रोहित जोशींशी मी बोललो की या सगळ्या म्हणजे ठाणं जसं वाढत गेलं तसं बिबटे आता बाहेर येत आहेत, तर याच्यावर नियंत्रण केंद्र सरकारचंही आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग महानगरपालिका अशामध्ये ठाणेकरांची एक जबाबदारी होती की त्यांनी आपला आवाज लोकांपुढे ठेवायला. हाच ठाण्याचा प्रॉब्लेम आहे. ठाणेकर जरी सत्ताधारी आणि प्रशासनाला दोष देत असाल तर तेवढाच मतदारही जबाबदार आहे. मी मतदार एक मिनिट, मतदार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मतदान करतो त्यावेळेला तो त्याच्यावर विश्वास टाकत असतो, बरोबर आहे? आणि दरवेळेला त्या विश्वासाला तडा देण्याचं काम हे ठाण्यातले राजकीय नेते करतात. माझं मत आहे की ज्या वेळेला मी एखाद्या शहरात मला मतदार निवडून देतात त्यावेळेला शहरासाठी उत्तम काय याच्यावर मी काम केलं पाहिजे. तर ते उत्तम जे पाहिजे ना, ती उत्तमची व्याख्या त्या लोकांना कळत नाही की उत्तम म्हणजे लोकांना काय हवंय. मी पुन्हा सांगतो की तुम्हाला ठाण्यात काय करायचं ना, 3,500 कोटीचं बजेट आहे. तुम्ही मला विचारलात तुम्ही काय करणार जर तुम्ही सत्तेत आला, मी ठाण्यातल्या प्रत्येक चौकात एक मोठं बोर्ड लावीन ज्यात आपण सोडत टाकतो ना, ठाणेकरांना सांगेन त्यात तुम्हाला काय पाहिजे ठाण्यात ते लिहून टाका. महिन्यात एकदा आमची पेटी खुलेल आणि जे तुम्हाला हवंय ते त्या महिन्यातल्या बजेटमध्ये ते तुमच्या शहरासाठी आम्ही करू. का हो ठाणे महानगरपालिकेच्या शाळा उत्तम नाही आहेत? का कोणाला इच्छा होत नाही ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन ॲडमिशन घ्यावं का वाटत नाही? का परिवहनच्या बसने आज लोक प्रवास करत नाही? हे काय स्मार्ट ठाण्यात येत नाही? शिक्षण स्मार्ट ठाण्यात येत नाही? परिवहन व्यवस्था ठाण्यात येत नाही स्मार्ट ठाण्यामध्ये? काही चांगलं झालं तुम्ही तर असं म्हणता, काही ठाण्यामध्ये काही चांगलं झालं नाही. मला दाखवा ना, चला आपण परिवहनला एक फेरफटका मारू. का आपली मुलं आज ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत शिकायला जाऊ शकत नाही? बजेट आहे आमच्याकडे, पैसे येतात. जर प्रायव्हेट शाळा उत्तम करू शकतात आपण का नाही करू शकत? ही अवस्था मुंबई महानगरपालिकेची सुद्धा आहे ना. मला तुम्ही ठाण्याचे प्रश्न विचारताय, मी ठाण्याबद्दल तुम्हाला दोन गोष्टी आहेत की तुम्ही कुणाकडे बोर्ड दाखवत असताना म्हणजे दिल्लीची पण आहे, दिल्लीत उत्तम झालं तिथे का, त्याच्याबद्दल का नाही उदाहरण देत? कसं म्हणजे त्यांच्या राजकीय नेत्यांची मानसिकता उत्तम होती. मग ते मराठी खासगी शाळांना ते मुद्दाम वाढवत आहेत असू शकतं, कारण त्यांनी आता प्लॉटचा जो काही मागच्या वेळेला लिलाव झाला तो त्याच्यासाठीच होता, शाळेसाठी आरक्षित करून ठाण्यातल्या अनेक नेत्यांनी प्लॉट घेतले शाळेसाठी. मला माझं मत पुन्हा सांगतो तुम्हाला, ठाण्यात अनेक महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यात तुम्ही उत्तम शिक्षण देऊ शकत होतात जे दिल्ली आज देते, का नाही त्याच्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे येतात? आणि परिवहन व्यवस्थेची ठाण्याची परिस्थिती काय आज? परिवहन व्यवस्था ही डबकाईला झाले ना, त्या सगळ्या गोष्टी येतात हो उत्तम उत्तम शहरामध्ये. मला सांगा हे बदलणार आहे की असं चालणार? जोपर्यंत ठाणे महानगरपालिकेची सत्ता बदलत नाही ना 22 वर्षापूर्वीची तोपर्यंत काही होणार नाही, कारण त्यांच्या मानसिकतेमध्ये गटार पायवाटा हीच ठाण्याचा विकास अशी असं काहीतरी मला वाटते गुपी त्यांच्याकडे आहे. तो जोपर्यंत ह्यांची मानसिकता हे बदलत नाहीत तोपर्यंत आम्ही काही नाही करू शकत. 3,000 कोटीची ठाणे महानगरपालिका आहे, ठीक आहे आत्ता बजेट कमी असेल कोविडमुळे, परंतु 3,000 कोटी 2019 पर्यंत आम्ही 3,000 कोटीचे होतो. आम्हाला अनुदान यायचं 600 कोटी 3,600 कोटीची ठाणे महानगरपालिका गटार पायवाटा यांच्यावरच गेली हो, डेव्हलपमेंट झालंच नाही. जसं जे लोकांना म्हणजे तुम्ही म्हणताय गार्डन पाहिजे किंवा मैदान पाहिजे, शाळा व्यवस्थित पाहिजे, शाळा व्यवस्थित पाहिजे, परिवहन व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, पाणी व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. आज ठाण्यामध्ये बऱ्यापैकी स्लम एरिया आहे, त्याच्यामधल्या तिथे असणारे शौचालय व्यवस्थित असले पाहिजे. अनेक गोष्टी तुम्ही करू शकत होतात, मुलांसाठी अभ्यासिका उभे करू शकता. डिजिटल युग आलेला आहे, डिजिटल युगासाठी मुलांना एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज देण्यासाठी तुम्ही सेंटर्स उभे करू शकत होतात, अशी कुठलीही गोष्ट या ठाण्यात झाली नाही. आता हे तुम्ही दोन निवडणुकांसाठी पासून बोलताय सगळं, मतदारांसमोर मानताय, तुम्ही शिवसेनेची पंगा घेताय किंवा भाजपची घेताय, अविनाश जाधव मनसे का वाढत नाही ठाण्यामध्ये एवढं सगळं तुम्ही मानताय, का वाढत नाही मला बघा, तुमचे लोक का सोडून जात आहेत? म्हणजे महाराष्ट्रात नाही विचारत, मी ठाण्यातलं ठाण्याचा माझा कोण माणूस गेला सांगा. आता जे सुचिता मोरे असतील किंवा ही सगळी त्यांची एक मिनिट त्यांची प्रत्येकाची त्यांची प्रत्येकाची एक अपेक्षा होती, बरोबर आहे? पुन्हा नगरसेवक म्हणून त्यांना निवडू, त्यांना काय राज ठाकरे आवडत नव्हते म्हणून ते गेले नाही, त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी ते मनसेतनं बाहेर पडले होते. त्यावेळेला तर मी जिल्हा त्यावेळेला तर मी शहराध्यक्ष पण नव्हतो, त्यावेळेला इतर कोणीतरी होता. माझं असं मत आहे प्रत्येक पक्षाचा एक चांगला आणि वाईट दिवस येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे वाईट दिवस आले की त्यांचा प्रत्येक त्यांचा खड्डा समर्थक गेले हो, गणेश नाईकांपासून अनेक मोठी मोठी लोकं गेली.
आता अनायसेच भारतीय जनता पक्षाने त्यांना एक संधी दिली आणि भारतीय शिवसेनेबरोबर बरोबर आले, नाही तर अजून खूप लोक फुटले असते त्यांचे. तुमचं जरा सूत जुळतंय म्हणजे भाजपचे पण असं. आता हे बघा, सूत जुळो न जुळो आमच्याकडे निर्णय घेतात सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आम्ही आमचं काम चालू केलं, आम्ही एकटा लढवण्याच्या मत असं ना ठाण्याविषयी, जर इथे केलं तर कदाचित सत्ता मिळाली मला जे बनवायचं ठाणं ते तुम्ही बनवू शकता. नाही माझं राजसाहेब शिवसेना जवळची वाटते की भाजप ठाणे, ठाण्याने जेवढी वाट लावली आहे शिवसेनेने, जेवढी आमच्या ठाण्याची वाट लावली आहे एवढा इतिहासात कोणी वाट लावलेली नाही. ज्या पद्धतीने ठाण्याने शिवसेनेने ठाण्याला ओरबडलंय आणि लुटलंय असं बोलायला काही हरकत नाही, विकासाच्या नावाखाली एवढं कुठल्याच पक्षाने. आता एक मी काही मुलाखती करत होतो त्याच्यामध्ये असं होतं की स्मार्ट सिटीच्या विरोधात भाजपचं शिष्टमंडळ जे आहे ते केंद्रीय मंत्र बरोबर, हे प्रश्न घेऊन मी शिवसेनेच्या नेत्याला विचारलं, ते म्हटलं की स्मार्ट सिटीमध्ये भाजपचे नेते आहेत, मग त्यांनी का लक्ष दिलं नाही आणि आता का बोलतात. म्हणजे भाजपवालेही तेवढे जबाबदार आहे स्मार्ट सिटीमध्ये गोंधळ व्हायला असू शकतं. माझं मत आहे तुम्हाला एखाद्या कमिटीवर घेतलं तर तुमचं काम आहे ना त्यावर लक्ष देणं. मला जर उद्या एखाद्या कमिटीत घेतलं तर माझं त्या कमिटीचं मेंबर्स म्हणून काम आहे की मी एक बघा, माझ्याकडे त्यावेळेला दोन ऑप्शन असतील, एक तर त्या कमिटीच्या टक्केवारीमध्ये जायचं किंवा शहरासाठी उत्तम काम करण्यासाठी कमिटी काय करते त्याच्यावर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवायचं. तर मी निवडलं असं डोळ्यात तेल घालून कमिटीवर लक्ष ठेवण्याचं काम. आता त्यांचंही मिली बघत असेल, माझं असं मत आहे की जेवढे असं बघूया भारतीय जनता पक्षावाल्यांनी काम केलं नाही किंवा लक्ष दिलं नाही पण शिवसेनेनी ते ओरबाडलं पण ना, त्याला आपण नाकारू शकतो का बोंबाबोंब होते, स्मार्ट सिटी का पूर्ण नाही झाली. भाजपने का तक्रार करतात ती करत सहभागी होते. एक मिनिट, शेवटी त्यांची काही माणसं विकलेली असतील म्हणून ठीक आहे पक्षाची भूमिका बदलतील का बदलतील का नाही ना. आणि शेवटी निर्णय सत्ताधारी घेतात, विरोधक किती बोंबलू द्या, तुम्ही कुठल्याही कमिटीत असो, सत्ता आकडा कोणाकडे जास्त आहे याच्यावर सगळी गणित अवलंबून असतात. अविनाशजी आपण थोडंसं हलकं फुलकं बोलू, मला सांगा की ठाण्यातलं काय असं आवडतं खाद्यपदार्थ, म्हणजे मी आता फिरतोय बरेचसे खूप शाकाहारी असतील किंवा नॉनव्हेज दुकान असतील, मी तर मस्करना विचारलं ते म्हटलं मामलेदारची मिसळ आवडते, तुम्हाला काय म्हणजे ठाण्यातलं हेमंत आवडतं मला. हेमंत स्नॅक्स आहे, प्रशांत कॉर्नर आहे, प्रशांत खूप गरिबीतनं वर आलेला प्रशांत कॉर्नर आहे, त्याची इथे एक छोटीशी टपरी होती, मी राहायचो टेकडी बंगल्यावर, तिथं त्यांची छोटीशी टपरी होती, त्या टपरीवरनं आज त्यांनी स्वतःचे 8-10 ठाण्यामध्ये शोरूम्स उभे केले. ते मानायला पाहिजे ना, एक छोटीशी टपरी एवढ्या उत्तम दर्जाचं ठाण्याला स्वीट दिलं, म्हणजे खाद्यपदार्थ सगळं झालं ना, मामलेदारची तिखट मिसळ आली, हेमंतचं जेवण आलं, नॉनव्हेज जेवण आलं, प्रशांतचे मिसळ खायला खूप आला, त्यांना प्रचंड आवडते मामलेदारची मिसळ. तुम्हाला असं वाटतं की माझ्या ठाण्यामध्ये एक अशी वस्तू आहे की लोक येतात इथे नेहमीच आनंद वाटतं, कुतूहल वाटते तिथे मिसळ घरी आणून खाण्यापेक्षा मामलेदारच्या छोट्या टेबलवर जाऊन खाण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही आहे. तुम्ही तरुणपणी हे तुम्हाला आता जमतं राजकारणात खूप जातो, मला कार्यकर्ते खूप येतात, मला असतात, मला हा योग राजसाहेबांमुळे लाभतो कारण अनेक वेळेला आमच्या साहेबांना मिसळ खायला आवडते त्यामुळे मी त्यांना घेण्यासाठी तिथे जात असतो आणि मग साहेबांसाठी घेताना आम्ही पण हातसाप करतो. ठाण्यातलं कुठलं ठिकाण तुम्हाला आवडतं? मला ठाण्यातले अनेक ठिकाणं आवडतात, जसं की ठाण्यातलं आपलं उपवनचं तलाव असेल, ठाण्यातलं आमचं नऊपाडा एरिया असेल, ठाण्यातलं तुम्ही एक ह्याला गेलात मुंब्र्यामध्ये गेलात तर मुंब्रा देवीचा जो वरचा पट्टा आहे तो उत्तम आहे, असे अनेक ठाणे कोपरी गाव एक परंपरा टिकवून उभा आहे. कोपरी गाव म्हणून काय वैशिष्ट्य, गावाचं वैशिष्ट्य आजही फील येतो तुम्ही त्या गावात तिथे गेलात ना की तुम्हाला असं वाटतं की गावात आपण ठाणे शहरात एका गावात आलोय, मूळ हे ठाणे गावकऱ्यांचं गाव पण झोपलंय कोपरी गावानं. कोपरी गाव असेल घोडबंदर मध्ये तुम्ही ओळ्यात गेला तर ओळ्यामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला तो गाव पण जपलेला दिसतं. असे अनेक भाग आहेत जिथे आजही बाळकुंभ मध्ये गेलात बाळकुंभ मध्ये तुम्हाला तो गाव पण जपलेलं दिसतं बाळकुंभ गावामध्ये. हे आता जे बिल्डिंग तयार होत आहे कधी भीती वाटते की हे गाव पण जाईल? म्हणजे माझं मत आहे आपण आपण विकासाप्रमाणे चाललो पाहिजे. जर जग विकासाच्या एक पाऊल पुढे आहे तर भारताने पण राहिलं पाहिजे, मग भारत राहतोय तर माझ्या ठाण्याने पण राहिलं पाहिजे. ह्या सगळ्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरची आपल्याला आता गरज आहे, आपल्याला मेट्रोची गरज आहे, आपल्याला मेनो रेलची गरज आहे, आपल्याला येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टींची गरज आहे आणि मला वाटतं ती एक्सेप्ट करायला पाहिजे. त्यामुळे सोसायटी इमारती ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे, त्यांनी शहराला एक उत्तम दिशा आणि एक सुंदरता येते तर ती आली पाहिजे, फक्त त्यात अनधिकृतपणा नसावा एवढीच माझी इच्छा. हे सगळे झोपडपट्ट्या जे वाढल्या म्हणजे किशननगरच्या इमारती असतील वगैरे ठीक आहे, एखादा पक्ष जबाबदार आहे
पण खरंच कोण जबाबदार आहे म्हणतात सॉरी मला एक सांगा कोण जबाबदार असू शकतो ठाणे महानगरपालिकेत किसन नगर वाढलं 97-98 किंवा इतरही वस्त्या मी तुम्ही किसन नगर म्हटलं म्हणून मी किसन नगर 97-98 हे वाढायला सुरू झालं बरोबर 95 नंतर किसन नगरमध्ये अनधिकृत इमारतींचा एक पेव आला बरोबर आहे त्यावेळेला ठाणे महानगरपालिकेवर सत्ता कोणाची होती शिवसेनेची होती त्यावेळेला तिथले नगरसेवक पण होते आताचे पालकमंत्री तिथले त्याच्या नंतरचे आमदार कोण होते इथले पालकमंत्री तिथले मंत्री कोण होते इथले पालकमंत्री आणि आता कोण आहेत तेच म्हणून मी सतत सांगतो की शिवसेनेचा पाप आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रोज रात्री तिथली लोक जीव मुठीत घेऊन जगतात हो कधी माझी इमारत पडेल तिथे कोणाला माहीत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आधी असं पकडूया तुम्ही नगरसेवक होता तुमच्या हातात नव्हतं तुम्ही आमदार होता तुमच्या हातात नव्हतं आज तुम्ही मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या मंत्री खात्यात आहात आता तर तुमच्या हातात आहे आता तर करा एखादा निर्णय काही जादूची कांडी नाही आहे ना एखादा निर्णय मग सत्कार का करून घेतला स्वतःचे एखादा निर्णय घेण्यासाठी वेळ बरोबर मान्य मग त्यावेळेला तुम्ही सत्कार का करून घेतले स्वतःचे त्यावेळेला का नाही तुम्हाला वाटलं की निर्णय घ्यायला वेळ लागणार आहे निर्णय येऊ दे मग माझे सत्कार करा त्यावेळेला 2014 तुम्ही स्वतःचे सत्कार का करून घेतले त्यावेळेला नाही का तुम्हाला कळलं की नाही नाही निर्णयाला वेळ होणार आहे आणखी एक तुमच्याविषयी बोललं जातं की तुम्ही खूप म्हणजे लोकांना मारण्यात खूप पटा येत आहे मी मागे तुम्हाला प्रश्न विचारला होता बरोबर आहे अविनाश कधी वाटत नाही तुम्हाला जे चुकीचं करतात नाही ठीक आहे चुकीचं होत असेल तरी त्याला त्याच पद्धतीने उत्तर देणं हा सुद्धा गुन्हा आहे कसं काय म्हणजे तुम्ही एखाद्याला मारणं हा गुन्हा आहे आणि त्याला तुम्ही कायद्याच्या ताब्यात जर दिलं तर किती वेळा द्यायचं एक माणूस स्वतः कॅन्सरनी मरतोय त्याचं घर खाली करण्यासाठी घराबाहेर बँकवाले उभे आहेत एक माणूस व्यवसायासाठी त्याच्या घरावर कर्ज करून पळून गेलाय बरोबर आहे स्वतःचं घर थाटलं स्वतःचं वाईन शॉप थाटलं त्या माणसाला तर कॅन्सर झालेल्या माणसाला पैसे द्यायला पैसे नाही आहेत पण स्वतःचं वाईन शॉप टाकायला पैसे आहेत आणि आम्ही ज्यावेळेला विचारायला गेलो त्याला जब मिलेगा तब देंगे त्यावेळेला त्या माणसाने काय आत्महत्या करावी का काय करायला हवं जर तो माणूस मी तिथे गेल्याच्यानंतर मला सांगतो जब आएगा तभी देंगे त्या माणसाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही मग कोण उभं राहणार पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस सांगतो सिव्हिल केस आहे कोर्टात जा नाही एवढ्या केसेस तुमच्यावर ज्या आहेत त्या फेस करतात तुम्हाला त्रास होतो का हे बघा त्रास प्रत्येक गोष्टीचा होतो पण मला प्रत्येक वेळेला एक समाधान असतं की मी घेतलेली केस याने कोणाच्या तरी आयुष्यात बदल झाला अशा माझ्या अनेक केस आहेत की ज्याच्यामुळे कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात बदल झाला माझ्यावर गुन्हा दाखल झाला मी जेलला गेलो मी 4 दिवस जेलला राहिलो ओके पण त्याने एक तर शहराची शहर सुंदर झालं किंवा कोणाच्या तरी आयुष्यात बदल झाला असे मी तुम्हाला 10 किस्से सांगू शकतो तुम्ही मला जर विचारलं हे तुम्ही सुरू ठेवणार जोपर्यंत मला असं वाटतंय की लोकांवर अन्याय होतोय आणि कायदा याला मदत करत नाही त्यावेळेला त्याला अद्दल घडवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आता बघा एक उदाहरण म्हणून तुम्ही मागच्या वेळेला मला विचारलं तुम्ही तेलवाल्याला मारलं आज त्याच्यामुळे 26 तेलाच्या फॅक्टऱ्या बंद झाल्या ना ज्या धोकादायकरीत्या लोक तिथे वाढत होत्या वसईमध्ये 26 फॅक्टऱ्या बंद झाल्या वातोकेभूत लातोसी मानेंगे अविनाश शेवटचे 2 प्रश्न आहेत समजा तुम्हाला ठाण्यासाठी काय करायचं 3 मुद्दे खूप म्हणजे अडचणीचा प्रश्न आहे खूप सारं करायचं असतं तर 3 गोष्टी काय कराल तुम्ही ठाण्यात मला ठाण्यामध्ये जर सगळ्यात पहिलं करायचं असेल तर मी ठाण्याची शिक्षण व्यवस्था बसवेन ठाण्यातल्या ज्या महानगरपालिकेच्या इमारती आहेत त्यांना अशा रीतीने बनवीन की ठाण्यातल्या प्रत्येक आई वडिलांना वाटलं पाहिजे माझ्या घरी जन्माला आलेलं बाळ हे ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर शाखेत जाईल नौपाडा शाखेत जाईल घोडबंदर शाखेत जाईल अशी शाळेची व्यवस्था उत्तमरित्या उभा करेल ठाण्यातल्या परिवहन बसमध्ये प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी मला मुंबईला जायचं ना मी माझ्या परिवहनच्या बसने जाईल आहे ना माझी ठाण्याची व्यवस्था मी त्या बसने जाईल याच्यासाठी मी नक्कीच अग्रेसिव्ह असेल ठाण्यातलं परिवहन व्यवस्था ठाण्यातल्या सुंदर ठाण्याचं जे तळावाचं आमचं शहर आहे ते तळावांचं शहर टिकवण्याचा एक प्रयत्न खूप खूप धन्यवाद तुम्ही लोकनृत्य बोलला तर अविनाश जाधव एकूणच राजकीय कारकिर्द जी त्याच्याशी मी थोडंसं डिस्कस केलं अजूनही काही गप्पा मारायचं होतं पण वेळ खूप झाला आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझं ठाणं कसं असावं यामध्ये अविनाश जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे आता मतदारांनी ठरवायचं हे यांचं ठाणं कसं आहे हे पाहायचं आणि राजकीय पक्षामध्ये उभं राहण्याचा किंवा लोकांपुढे जाण्याचा हक्क आहे तो बजावतो आहे तुम्ही ठरवा की नेमकं काय करायचं मी तेच सांगतो आपण पाहता लोकनिवास